सांगली जिल्हा महापालिका कार्यालयामध्ये येणाऱ्यांची टेम्परेचर तपासणी आता सध्या सुरू आहे. विना मास्क प्रवेश मिळणार नाहीये. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनांची अंमलबजावणी कडेकोटपणे चालू आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त नितीन कापडणीस अशा सूचना प्रशासनाला त्यांनी केल्या आहेत. महापालिका मुख्यालयात येणाऱ्यांचे टेम्परेचर तपासलं जात असून मास्क नसल्यास इमारतीमध्ये प्रवेश दिला जात नाहीये. इमारतीच्या प्रवेशद्वारावरील सॅनिटायझरचा वापर करूनच प्रवेश करावा असंही सांगण्यात आले. याबाबत उपायुक्त राहुल रोकडे यांनी कडक अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासकीय कार्यालयाला सूचित केलं असून कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.